संपूर्ण देशामध्ये अराजकता माजलेली आहे. काल आपण बघाल परवा गुजरातच्या एका कोर्टाने मोदींच्या दबावाखाली या ठिकाणी राहुलजींना 2 वर्षाची शिक्षा सुनावली. कोर्टाने त्या ठिकाणी आव्हान केलं होतं राहुलजींना की त्यांनी माफी मागावी. मात्र राहुलजी म्हणाले मी माफी मागणार नाही. या ठिकाणी 2 वर्षाची सजा घेतली आणि त्याचा एक धागा पकडून काल लोकसभा अध्यक्षांनी राहुलजींची खासदारकी रद्द केली. या ठिकाणी कोर्टाचा निर्णय, या ठिकाणी कोर्टाच्या निर्णयाबाबत आम्ही काय बोलणार नसलो तरी काल लोकसभा अध्यक्षांनी जी तडकाबडकी या ठिकाणी राहुलजींची खासदारकी रद्द केली, देशावरती या ठिकाणी हुकूमशाहीचं कुठेतरी सावली आल्यासारखं वाटतंय. हिटलरसारखेच मोदी वागायला लागलेले आहेत आणि त्यामुळे जास्ती दिवस ही हुकूमशाही चालणार नाही आणि जनता चालू देणार नाही. या ठिकाणी ज्या ज्या वेळेस हुकूमशाही आली आपण बघाल 1977 साली 1978 साली इंदिरजींना आत टाकलं, त्याही वेळेस बीजेपी सरकारचा पाडाव झाला आणि आत्ता यंदाही राहुल गांधींमुळे ते घाबरलेले आहेत. राहुल गांधीच हे देशाचं भविष्य आहेत आणि म्हणून या ठिकाणी गळचेपी करण्यासाठी खासदारकी रद्द केली. पण राहुल गांधी घाबरणारे नाहीत आणि राहुल गांधींचे जेवढे सैनिक आहेत या देशातले तेही घाबरणारे नाहीत आणि म्हणून आजचा हा निषेध दिवस आम्ही पाळतो. कुठे ना कुठे लोकशाहीला